शिवराज्याभिषेक दिना दिवशीच कोल्हापुरातील तीन तरुणांनी मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते त्याचा निषेध म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला सकाळी नऊ वाजता काही मोजकी दुकानं सुरू झाली पण अकरानंतर शहरातील दगडफेक आणि लाठीमाराच्या घटनेनंतर संपूर्ण कोल्हापुरातील व्यवहार ठप्प झाले महाद्वार रोड शिवाजी रोड राजारामपुरी मिरजकर तिकटी लक्ष्मी रोड इथली दुकानं सकाळपासूनच बंद राहिली आजच्या बंदमुळं नेहमी गजबजलेले अनेक रस्ते सुनसान दिसत होते हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला आज मोठा प्रतिसाद मिळाला अत्यावश्यक सेवेतली दुकानं वगळता कोल्हापूर शहरातील सर्व दुकानं शोरूम्स आज बंद राहिल्या मंगळवारी रात्रीच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बुधवारचा बंद यशस्वी करण्याचं ठरवलं होतं त्यामुळे आज सकाळी लक्ष्मीपुरी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाद्वार रोड पापाची तिकटी गंगावेश मिरजकर तिकटी मंगळवारपेठ शिवाजीपेठ या भागातील बहुसंख्य दुकानं उघडलीच नाहीत दुसरीकडं राजारामपुरी स्टेशन रोड ताराबाई पार्क नागाळ पार्क यासह उपनगरातील काही दुकानं सकाळी उघडली पण अकरानंतर शहरातील तणावाच्या घटना समजल्यावर पटापटा बंद झाली दुपारी बारा नंतर तर संपूर्ण कोल्हापूर शहरातील व्यवहार ठप्प झाले होते त्यामुळे नेहमी गर्दीनं ओसंडून वाहणारे अनेक रस्ते आज सुनसान दिसत होते तोडफोडीचं सगळ्यात पहिलं माध्यम असणारी के एम टी वाहतूक आज सकाळपासूनच बंद होती तर दुपारनंतर शहरातील रिक्षा वाहतूक सुद्धा मंदावली होती त्यामुळे आज शहरात आलेल्या पर्यटकांची चांगलीच कुसंबणा झाली दुपारी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर कोल्हापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला पण तरीही सायंकाळपर्यंत शहरातील सर्वच व्यवहार बंद राहिले